नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला पोली भरती या विषयावर असणार आहे। बघा तर मित्रांनो, आज या व्हिडिओ मध्ये आपण तुम्हाला एक सांगणार आहे, ब्रेकिंग न्यूज आहे की SRPFचा पेपर कधी होणार आहे। तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज, जर का तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा मित्रांनो, हे एक पत्रक आलेलं आहे महाराष्ट्र शासन राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 8 आहे। बघा कॅम्प गोरेगाव मुंबई पूर्व इथलं पत्र। बघा मित्रांनो, या पत्रात असं स्पष्ट उल्लेख आहे की मित्रांनो, उपरोक्त संदर्भ विशेष आपणास कळविण्यात येते की आपल्या स्थापनेवरील नवपरिविष्ट सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2021 करता 75 रिक्त पदांकरता उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे। सदर चाचणी झालेल्या उमेदवारापैकी 2562 उमेदवाराची दिनांक 16/7/2023 रोजी लेखी परीक्षा घेण्याचे नियोजित आहे। म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 16 तारखेला, जुलैच्या 16 तारखेला लेखी घेण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। आणि या पत्रावरून असं समजतंय की सर्वत्र महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी लेखी परीक्षा होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो बघा, तसेच गट मुख्यालयातील उपस्थित कंपनी विभागातील पोलीस अधिकारी यांनी लेखी परीक्षेच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने दिनांक 14/7/2023 ते 16/7/2023 रोजीपर्यंत कालावधीमध्ये नैसर्गिक अर्जित रजेत विनंती अर्ज सादर करू नये किंवा उपभोगण्याची कारवाई करू नये याची संबंधितांनी नोंद घ्यावी। ते असं त्यांनी स्पष्ट केलेलं की जे कोणी ते पोलीस कर्मचारी असेल की ते कोणीही सुट्टी घेऊ नये असं त्यांनी सांगितलेलं आहे, कारण या दिवशी पेपर होणार आहे। तर मित्रांनो, सर्वत्र महाराष्ट्रामध्ये SRPFचा पेपर 16 तारखेला होणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही तयार आहात का? तर मित्रांनो, तुमची पूर्ण तयारी झालेलीच पाहिजे, कारण जसं आता 16 तारखेला पेपर होणार आहे। आणि जरी नसं झाली, तुम्ही मित्रांनो ह्या 5 ते 6 दिवसामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवत राहा मित्रांनो। फास्ट दिवसाला 5 ते 6 पेपर सोडा मित्रांनो, अभ्यास कव्हर करा तुमचा संपूर्ण, जे काय तुमचं GS वगैरे असेल त्याचं रिव्हिजन करा, फास्टमध्ये मराठीचं रिव्हिजन करा मित्रांनो। आणि या लेखीला तुम्ही पूर्ण फायदा घ्या लेखीचा, आणि SRPFची वर्दी मिळवा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। मित्रांनो, SRPFचा आपण अभ्यासावरती एक व्हिडिओ पण बनवणार आहोत मित्रांनो, तो पण पाहायला नक्की विसरू नका तुम्ही। जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो। लवकरच आपण एक पुढील व्हिडिओ घेऊन येणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला SRPFची बद्दलची संपूर्ण माहिती मी देणार आहे मित्रांनो। तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहायला विसरू नका मित्रांनो। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन जॉईन करू शकता। चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।